भूतान एक्सप्लोर करा, परंपरा संस्कृती आणि सौंदर्याची भूमी। वांगडू फोडरंग प्राथमिक महामार्गाजवळ हे एक लोकप्रिय ठिकाण आहे। या खोऱ्यात अनेक गुरे व कुरणे आहेत। हे स्थान बांबू, दगड, स्लेट आणि इतर स्मृतिचिन्हांसाठी ओळखले जाते। तक्तसंग मठ, पारोचे टायगर्स नेस्ट हे दुसरे नाव आहे। मठ डोंगराच्या माथ्यावरून पारोदरी आणि नदीकडे दुर्लक्ष करतो। मोंगर आणि लुंडसे अंतर असूनही पर्यटक या दोन ठिकाणांना एकच मानतात। पूर्वेला हिमालयातील एक छोटेसे गाव मोंगर अतिशय सुंदर आहे। थिम्फू ही देशाची राजधानी आहे, जी हिमालयात आहे। येथून दिसणारे दृश्य सुंदर आहे। पृथ्वीवरील हे एकमेव ठिकाण आहे जिथे ट्रॅफिक लाईट नाहीत। फोब्जिखा आणि गंगटे व्हॅली या दोन खोऱ्यांमधील कुरणात ओतणारे हिमनद्या आणि नाले प्रसिद्ध आहेत। या भागात काळ्या मानेची क्रेन स्पष्टपणे दिसत आहे। पारो या देशाचे ऐतिहासिक ठिकाण दऱ्या, पर्वत आणि भाताच्या शेतांनी वेढलेले आहे। इकडे तिकडे जुन्या इमारती आहेत। हा व्हॅली हे माफक पण आवश्यक भूतानी गंतव्यस्थान। या प्रदेशातील दृश्ये पर्यटकांसाठी मुख्य आकर्षण आहे। काही मंदिरे आणि तटबंदी या खोऱ्यात आहेत। फुएन्शोलिंग काही आकर्षणांमध्ये मगरींचे प्रजनन स्थान, जलौष्णिक प्रकल्प, भूतान गेट, करबंदी मठ आणि इतरांचा समावेश आहे। पुनाखा या प्रदेशात अनेक ऐतिहासिक घटना आहेत। हे स्थान समुद्रसपाटीपासून 1300 मीटरवर आहे आणि दरी 3000 मीटर आहे। बुमथांग व्हॅली हे तीर्थक्षेत्र आहे। या खोऱ्यात अनेक पवित्र, प्राचीन आणि महत्त्वाची धार्मिक स्थळे आहेत। 2600 मीटरवर या पवित्र स्थानावर देशातील अनेक ऐतिहासिक मंदिरे आहेत।